तो मुळात मुळातच सरकारला आरक्षण द्यायचा अधिकार नसताना देवेंद्रजींनी तो कायदा करून मग महाराष्ट्राच्या डोळ्यामध्ये धूळ फेकली का काय, हा प्रश्न खरा आहे. ज्या प्रकारची जाहीर वक्तव्य झाली ती होता कामाने ती व्हायला नको होती. त्यातून सामाजिक तेढ निर्माण होईल हा प्रश्न रस्त्यावर सुटणारा नाहीये. आणि रस्त्यावर सोडवायचा कोणी प्रयत्न करत असेल तर तो महाराष्ट्राच्या दृष्टीने दुर्दैवी, पण कायदेशीर पद्धतीनेच हा प्रश्न सोडवला पाहिजे. मी काही भविष्य व्यक्त नाहीये, पण या दोन समाजाला भेटवण्याचं काम ज्या कोणी व्यक्तीने केलं असेल त्याला जाब विचारा. मुख्यमंत्र्यांच्या लोकशाही प्रणाली हा गंभीर विषय आहे. पक्षांतर बंदी कायद्याचं काय चाललेलं आहे, विधिमंडळामध्ये काय चाललं आहे, गंभीर प्रश्न आहे. पण जो आरक्षणाचा प्रश्न विचारला, माझं स्पष्ट मत असं आहे त्या सरकारनं हा प्रश्न सोडवला पाहिजे. सरकारने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुकीपूर्वी 2014 पूर्वी धनगर समाजाला जे आश्वासन दिले होते कशाच्या आधारावर दिले होते स्पष्टीकरण केलं पाहिजे. इतर आरक्षणाचे प्रश्न आहेत. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आपल्याला वेळ मागितली आहे. राज्याचा एकच मुख्यमंत्री असतो, आम्हाला वैयक्तिक आमचे काही विचार असतील मुख्यमंत्र्यांचा आदर केला पाहिजे. त्यांनी जर आश्वासन दिलं असेल, शपथपूर्व आश्वासन दिलं असेल तर वेळ दिला पाहिजे. तिकडे आरक्षणाची मागणी, मराठा आरक्षणाची मागणी समज. आता मी याबद्दल काही भाष्य करणार नाही. आपल्या राज्याचं सामाजिक स्वास्थ्य बिघडता कामा नये, ते कोणी राजकीय पुढारी स्वास्थ्य बिघडायचा प्रयत्न करतो तो नंदनीय आहे. आपण खेळाडूंना गुण्यागोविंदानं राहिलं पाहिजे. प्रश्न कायदेशीर पद्धतीने सोडवायला पाहिजे. मराठा आरक्षणाचा प्रश्न तर मी मुख्यमंत्री असताना 2014 साली बऱ्याच प्रदीर्घ विचार करून आम्ही 16% आरक्षण केलं होतं. ते सरकार गेल्यामुळे आम्ही ते टिकवता आले नाही. माझी खात्री आहे की त्यावर आमचं सरकार गेलं होतं तर आम्ही ते टिकवलं असतं. तो आता प्रश्न संपला 14-15 तर 18 जो प्रश्न होता तो मुळातच सरकारला आरक्षण द्यायचा अधिकार नसताना देवेंद्रजींनी तो कायदा करून मग महाराष्ट्राच्या डोळ्यामध्ये धूळ फेकली का काय, हा प्रश्न खरा आहे. आज आपण मुख्यमंत्र्यांनी कशाच्या आधारावर शपथ घेऊन आश्वासन दिलेलं आहे आणि सामाजिक स्वास्थ्य कायम राहून कसा सोडवणार त्याकरता त्याने वेळ दिला. देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं मराठा समाजाला, परंतु आरोप केला जातो की महाविकास आघाडीला टिकवलं जात नाही, तर आपण महाविकास आघाडीवर फोडलं जातो. आता त्यात फार खोलात कारण योग्याने मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, त्यात एकच मुख्यमंत्री एकच सरकार आहे. लोकांपर्यंत मिळून कशा पद्धतीने दिला असेल ते आज सरकार आहे आणि वेळ दिला पाहिजे. तेव्हा सरकार सांगेल की बा आम्हाला काय जमलं नाही तर मी राजीनामा देतो किंवा नवीन व्यवस्था काय विषय बघू द्यावं. छत्रपती संभाजीराजेंनी छगन भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी केली, दोन समाजात तेढ वाढत असल्याचं माझी स्पष्ट मत आहे. ज्या प्रकारची जाहीर वक्तव्य झाली ती होता कामाने ती व्हायला नको होती. त्यातून सामाजिक तेढ निर्माण होईल हा प्रश्न रस्त्यावर सुटणारा नाहीये. आणि रस्त्यावर सोडवायचा कोणी प्रयत्न करत असेल तर तो महाराष्ट्राच्या दृष्टीने दुर्दैवी, पण कायदेशीर पद्धतीनेच हा प्रश्न सोडवला पाहिजे. प्रकाश आंबेडकरांनी गंभीर आरोप लावलेला की आरक्षणाहून दोन समाजाला घडवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे आणि 3 डिसेंबर नंतर या राज्यातली स्थिती भयावह होणार आहे. प्रकाश आंबेडकर काही भविष्य व्यक्त नाहीये, पण या दोन समाजाला भेटवण्याचं काम ज्या कोणी व्यक्तीने केलं असेल त्याला जाब विचारा. बाबा 5 राज्यांच्या निवडणूक आहेत, कसं बघताय याकडे? आमची तर खात्री आहे की काँग्रेस बहुतेक राज्यामध्ये सत्तेत येईल. तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरातमधली परिस्थिती वेगळी आहे. आमची खात्री, माझी खात्री आहे सत्तेत येईल. पण आमची काळजी आता आहे की सत्तेचं अंतर जे आहे विजयाचं ते जर भरभक्कम नसेल तर मग पुन्हा ऑपरेशन लोटस आम्हाला सामोरं जावं लागेल. एकच आहे की आम्हाला जास्तीत जास्त संख्येने मतदान लोकांनी दिलं पाहिजे. आज वर्ल्ड कप ची फायनल मॅच आहे, आज वर्ल्ड कप ची फायनल मॅच आहे, त्याला पंतप्रधान जाणार आहेत. तसंच मी भारतीय संघाला शुभेच्छा देतो. सर्व खेळ चांगला खेळ झाला पाहिजे, छोटी खेळ आहे, युद्ध नाही.
त्यामुळे मला वाटतं की अतिशय भक्कम संघ आहे भारतातच, आणि आमच्या सर्वांची अपेक्षा आहे की चांगला संघ भारताचा संघ निश्चित उभी होईल. आणि मग आपण संध्याकाळी आपापल्या पद्धतीनं आनंद जल्लोष व्यक्त करू. पण शेवटी एक खेळ आहे, खेळामध्ये काही होऊ शकते, त्या क्षणाला कोण कसा खेळेल काय करेल त्याच्यावर आहे. मला माझं काय